आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा. दर्शनातला हा बजावा भक्तानी असा, दर्शनातला हा बजावा भक्तानी असा. पहिला गणपती आहा, गणपती पहिला गणपती आहा. मोर गावता मोरेश्वर लय मोठ मंदिर, मोर गावता मोरेश्वर लय मोठ मंदिर. नक्षी सुंदरे नंदी का सव सभा मंडपी नक्षी सुंदरे. मोर्या गोसाव्यान त्याचा घेत लावसा, अरे मोर्या गोसाव्यान त्याचा घेत लावसा. ब्रह्मानंदी जीव होई बेड़ा की पिसा, ब्रह्मानंदी जीव होई बेड़ा की पिसा. मोरया मोरया महागणपती मोरया, मोरया मोरया महागणपती मोरया, मोरया मोरया
कसे आहात मजेत ना? सगळ्या ना तुम्हाला अंशुमन विचारायचा नमस्कार, हाय, हॅलो, व्हॉट्सअप. तर खरं म्हणजे आज या गणेश वंदनाने आशिष पाटील त्याच्या ग्रुपने एक माहोल तयार केला, त्याच्यासाठी एक जोरदार टाय झाला पाहिजे. तुमचे आवडते कलाकार आलेले आहेत, सगळे रसिक प्रेक्षक आलेले आहेत, माहोल तयार झालेला आहे. सण मराठी सुरू करताय आपला आवडता कार्यक्रम, सोहळा नात्यांचा, मेळा मनोरंजनाचा. नमस्कार, मी मेघना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी केलंय ना, आगाऊ पण कशाला करते? अरे परत कशाला केलंय मी स्वागत? असं काय करतोस? आपले घरचे वाद यांच्या समोर मांडू नकोस. नाही ए असतच, तुम्ही बसला तुम्हाला पण घरी चालू असेल असे कळ. तर थोडक्यात भांडणं नको, खरं म्हणजे आता कलाकार आलेले आहेत, आमचं नाशिककर कुटुंब आलेलं आहे, सण मराठीचं अख्खं कुटुंब आलेलं आहे. आणि मला आणि आमच्या कलाकारांना नाशिक शहर प्रचंड आवडतं, कारण तुला माहिती आहे. हो काय सांग? मी नाही माहिती नाही. महत्वाचं काय? प्रभू श्रीराम, वणीची सप्तशृंगी माता, एवढंच नव्हे तर त्र्यंबकेश्वरचं महादेवाचं मंदिर आणि कुंभमेळ्यातील साधूंचे आशीर्वाद यामुळे पावन झालेले हे नाशिक शहर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. अंशू, आता मी सांगणार आहे माझी कारण, बरं का? बर. मिसळ, द्राक्ष, चिवडा. हा काय खायचं फक्त सुचत आहे तुला? इथे खायला आलीस तू? असं करतोस? मागच्या वेळेस ना मी नाशकात आले होते तर चिवडा घेतला, बरं का? हा लगेच माझ्या आत्याला गे, मामाला गे, काकाला गे, भाच्याला गे, एवढे चिवडे घेतले ह्यांनी की आम्हाला पोलिसांनी थांबवलं बेकायदा माल वाहतूक म्हणून. अरे हे तर काहीच नाही, मला 4-5 जणांनी विचारलं की तिला विकताय म्हणून. आता त्यांना तू चिवडेवाले वाटलीस, त्याला काय करणार? अंशो असू दे, विषय भरकटतोय. महत्वाचं काय? आमच्या कलाकारांना, आमच्या नाशिककारांना सगळ्यात जास्त प्रेम आहे आमच्या सण मराठीवर. कारण काय आहे, आमची मुळात गोष्टच एका बेसवर आधारलेली आहे, म्हणजे सोहळा नात्यांचा. अंशु, मला सांग की तू ही वाहिनी का बघतोस? हा का प्रश्न आहे का अविदा? हा प्रश्न आहे का? मुळात कसं आहे माहिती आहे, दर्जेदार मनोरंजन मला आवडतं, कारण मी उत्तम दर्जेदार रसिक आहे आणि ते मला फ्री टू एअर चॅनल मिळत असेल तर का नाही बघायचं सण मराठी, बरोबर की नाही? ऑक्टोबर 2021 मध्ये ही वाहिनी लॉन्च झाली आणि तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य बनली आणि याच प्रेमाची जाणीव म्हणून आज आमचे सण मराठीचे सगळे कलाकार तुम्हाला इथे भेटायला आले. त्यांना तुम्ही भेटणार आहात, ते तुमच्याबरोबर खेळणार आहेत, गप्पा मारणार आहेत, दंगा करणार आहेत. तुम्ही सगळे तयार आहात की नाही? आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, आपण सगळेजण रोज कसे भेटू शकतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. सण मराठी आता तुम्ही रोज बघू शकता, तेही फ्री. तुम्हाला माहिती आहे टाळ्या वाजवण्याचे खूप फायदे आहेत. आपल्याला जर गरमी होत असेल तर पटकन हवा पण लागते आपल्याला आणि आजूबाजूला मच्छर ते पण पटकन मरतात. अंशू, आपल्याला टिकवायचे की नाही आपले प्रेक्षक? फार पिजू नको तरी याला सांगून आणलंय, पण थोडं थोडं मध्ये असं वागतो तू वेळ्यासारखं. इट्स ओके. तर मला असं वाटतं की आपलं हे जे चॅनल आहे ते म्हणजे असं नात्यांचा सोहळा आहे, बरोबर? तर सगळ्यात भावनिक गमतीशीर नातं म्हणजे भावा बहिणीचं आणि हिच्या भावाचं आणि हिचं नातं म्हणजे काय गमतीशीर आहे असं म्हणतो. तुम्हाला मी किस्सा सांगतो, आमचाच किस्सा सांगतो. लग्नामध्ये कसं आहे, माझ्या बहिणीची काळजी घे म्हणून भाऊ कान पिळतो की नाही, हिच्या भावाने माझा कान पिळला नव्हता, उपटला होता. म्हणजे लोक लग्नात शूज पळवतात ना,
ह्यांनी कान उपटून असा पळवला होता अशी प्रथा आहे जवळजवळ. माहिती होतं तू कसा वागणार आहेस माझ्याशी ते. होय काय? हो असो. पण आपल्या किंवा तुझ्या भाऊ बहिणींवर बोलण्याबद्दल त्याच्यापेक्षा आपण ज्या मालिकेमध्ये भाऊ बहिणीचं नातं प्रचंड फेमस झालं आहे, ज्यावर प्रचंड लोक प्रेम करतायत, त्या सन मराठीच्या आभाळाची माया या मालिकेतील कलाकारांना भेटूया. मी मंचावर आमंत्रित करतो जयदेव आणि अंबिका यांना. दोघात दाटलेली आभाळाची माया. स्वागत आहे तुमचं. मला सांग नाशिकमध्ये आलास, कसं वाटतंय तुला? सगळ्यात आधी नाशिककरांना माझा